स्वर प्रवाह 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 स्वर प्रवाह. नमस्कार. स्वरप्रवाह या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. गायकाच्या गळ्याशी तद्रूप पावणारं किंवा एकरूप पावणारं एकमेव वाद्य म्हणजे सारंगी. गायकाचा गळा जितका गोड तितकं सारंगी वादनही गोड. गायकाच्या गळ्याची फिरत जितकी अधिक तसंच सारंगी वादनही फिरत असतं. म्हणूनच समस्त शास्त्रीय गायक आणि उपशास्त्रीय गायक यांचं आवडतं किंवा जवळचं वाटणारं वाद्य म्हणजे सारंगी. अशाच सुरेल सारंगी वादनाचा आता आनंद घेणार आहोत. कलाकार आहेत संगीत मिश्रा.
स्वर प्रवाह। हे विश्व गतिमान आहे, हा निसर्ग गतिमान आहे, सर्व काही गतिमान होतच असताना गती म्हणजे जीवन, गती म्हणजे आयुष्य आणि गती म्हणजे समाधान। गती म्हणजे भूतकाळ, गती म्हणजे वर्तमान काळ आणि गती म्हणजे भविष्यकाळ। मग या सर्वांना गती देणारं आणि चलत राहणारं एकमेव वाद्य म्हणजे तबलावादन। अशाच सुरेल तबलावादनाचा आता आपण आनंद घेणार आहोत। कलाकार आहेत यशवंत वैष्णव। Thank you.
हिंदुस्थानी रागसंगीताला पाश्चिमात्य संगीताचा मुलामा देऊन वेगळ्या पद्धतीने हे संगीत सादर करता येतं किंवा तशा पद्धतीचे प्रयत्नही केले जातात. पण संगीत ज्यांना अनभिज्ञ आहे त्यांना त्याचा आनंद कदाचित घेता येईल. पण परंपरा जपणारे, वारसा जपणारे, नियम जपणाऱ्या अशा रसिकांचं काय बरं? तर त्याला हिंदुस्थानी रागसंगीताशिवाय पर्याय नाही हे एकच उत्तर आहे. अशीच परंपरा जपणारे डॉक्टर चैतन्य संगीत यांचं रागदारी गायन आता ऐकूया. Ah
हिंदुस्थानी राग संगीताचा उत्तम प्रकारे वारसा जपणारा आजचा स्वरप्रवाह कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तेव्हा पुन्हा भेटूया स्वरप्रवाह या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. Shama